ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री टॉप 10 न्यूज मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, आपण पाहतायत न्यूज 24 सह्याद्री. अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा सह्याद्री टॉप 10 आढावा पाहूयात. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या नियामक मंडळाच्या सदस्यांची निवड जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांनी केली आहे. 2022 पर्यंत म्हणजे 2 वर्षांसाठी या निवडी असून यात पंचायत समितीचे सभापती यांच्यासह अन्य 6 तांत्रिक सदस्यांचा समावेश आहे. शेवगाव शहरातील मुख्य बाजारपेठेतील भूमिगत गटारीच्या कामाला सुरुवात झाल्यानं दुकानांसमोरील अतिक्रमणांवर संक्रांती आली आहे. गटारीच्या कामासाठी दुकानांसमोर बांधलेले ओटे, पायऱ्या आणि इतर पक्की बांधकामे काढण्याची वेळ आल्यानं दुकानदारांना मनस्ताप तर सर्वसामान्य नागरिकांना मोकळ्या रस्त्यामुळे दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राशींची बाजारपेठ दुपारी 2 वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येत असल्यानं बाजारपेठेत गर्दी वाढते. अनेक व्यावसायिकांची आर्थिक घुसमट होत असल्यानं शासकीय नियमांप्रमाणे सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवावी अशी मागणी राजे भोसले गटातर्फे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. नेवासा तालुक्यातील पाचेगाव पुनतगाव परिसरात महावितरण विभागाचा कर्मचारी नसल्याने अनेक वाहिन्यांवरील विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. या भागात महावितरणने तत्काळ कर्मचारी नियुक्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी तसेच घरगुती वीज ग्राहकांनी केली आहे. कर्जत जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या पिकविमा प्रश्नी आमदार रोहित पवार यांनी स्थानिक प्रशासन ते राज्य सरकार, कृषी मंत्री दादा भुसे, कृषी आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे कर्जत जामखेडसह संपूर्ण जिल्ह्यातील 1,48,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला असून शेतकऱ्यांच्या खात्यात 140 कोटी वर्ग झालेत. या बातमीसह सह्याद्री टॉप 10 मध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. उपवासाची कारणे अनेक, शाबुदाणा मात्र एक. कॅमल सुपरफाईन शाबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार असा कॅमल सुपरफाईन शाबुदाणा एक अर्धा आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. आणि हो, कॅमल इन्स्टंट शाबुदाणा 1 किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध. उपवासासाठी फक्त कॅमल शाबुदाणाचीच मागणी करा. राज्यातील 100 वर्षांची शैक्षणिक परंपरा असलेले अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसार संस्थेचे न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय. न्यू आर्ट्स महाविद्यालय मध्ये BA, BCom, BSc या पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांव्यतिरिक्त BCA, BBA, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, BSc इन कम्प्युटर, वाईन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, अॅनिमेशन, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स या पुणे विद्यापीठ मान्यता प्राप्त 3 वर्ष मुदतीच्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश देण्यासाठी आजच संपर्क करा 02-241-232-40-24 आणि 02-37-15 किंवा लॉग ऑन करा newartscollege.com वर. ब्रेक नंतर आपलं स्वागत, पाहुयात पुढील बातमी. मध्य रेल्वेच्या नवीन वेळापत्रकामध्ये साईनगर शिर्डी दौंड पुणे मुंबई जलद पॅसेंजर 19 बोगीची करण्यात येईल असं आश्वासन सोलापूर विभागाचे मुख्य प्रबंधक शैलेश गुप्ता यांनी दिले. सोलापूर विभागमध्ये रेल्वे सल्लागार समितीची बैठक कोरोनामुळे झूम ॲपवर झाली. यावेळी समितीचे सदस्य, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रीगोड आणि विशाल फोपळे यांनी साईनगर ते मुंबई जलद पॅसेंजर ही गाडी 19 बोगीची स्वतंत्र सुरू करण्याची मागणी बैठकीमध्ये प्रामुख्यानं मांडली आहे. नवीन वेळापत्रकामध्ये या स्वतंत्र गाडीचा समावेश करून दौंड बायपास मार्गे पुणेकडे जाणारे या स्वतंत्र गाडीमुळे साई भक्तांची सोय होऊन प्रवासाचा वेळ वाचणार असल्याचं श्रीगोड यांनी सांगितलं. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना केंद्र सरकारने भारतरत्न किताबाने सन्मानित करावे अशी मागणी वडनेर येथील स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य गणेश शेटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रपती व पंतप्रधानांकडे निवेदनाद्वारे केली आहे. गेली 60 वर्षे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे देशातील जनतेसाठी मोठं योगदान आहे. माहिती अधिकाराचा कायदा केवळ त्यांच्यामुळेच संबंध झाला आहे असं निवेदनामध्ये म्हटलं आहे. अकोले तालुक्यात कोरोनाचा 7वा बळी गेलाय. अँटीजेन टेस्टमध्ये 17 रुग्ण आढळलेत, त्यामुळे तालुक्यातील रुग्णांची संख्या 245 झाली आहे. तर आतापर्यंत 168 व्यक्ती तालुक्यात कोरोनामुक्त झालेत. शेवगाव तालुक्यामध्ये देखील नव्याने 26 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. यामध्ये शेवगाव शहरातील 14, ग्रामीण भागातील 12 रुग्णांचा समावेश आहे. यापैकी 1 जण पाथर्डी येथील रॅपिड टेस्टमध्ये तर 1 व्यक्ती नगर येथे खासगी लॅबमध्ये केलेल्या तपासणीत कोरोनाबाधित आढळलेत. शेवगाव तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 347 झाली आहे.
आर्थिक नियोजनाबरोबरच आयकर, इतर कर, केंद्रीय कायदे, निर्माण होणारे न्यायालयीन वादविवाद टाळण्यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर साई संस्थान अंतर्गत उद्दिष्टांनुसार विविध ट्रस्ट निर्माण करण्याच्या विचारात आहे. आयकर विभागाने 2013 ते 2018 पर्यंत कालावधीसाठी संस्थानला 437 कोटींचा आयकर भरणा करण्याबाबत नोटीस बजावली आहे. सध्या हा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू असून न्यायालयाने आयकर भरण्यास स्थगिती दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्दिष्टानुसार विविध ट्रस्ट करणे अत्यंत आवश्यक झालं आहे. या बातम्यांसह सह्याद्री टॉप 10 मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री.